न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी नाशिक पश्चिम आणि डॉक्टर सुधीर ललवाणी यांचा पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन सौ अश्विनी मोरे बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी नाशिक पश्चिम यांच्या वतीने करण्यात आलं. या शिबिरामध्ये भव्य नेत्ररोग निदान दंतरोग आणि मुख्य आरोग्य शिबिर स्त्रीरोग आरोग्य तपासणी शिबिर अस्थिरोग तपासणी शिबिर डॉक्टर तुषार छाजड डॉक्टर निकिता शहा डॉक्टर प्रीती टोके डॉक्टर पूनम दराडे डॉक्टर अंजली कुलकर्णी डॉक्टर हर्षर धुमाळ यांनी केलं आहे. यावेळी प्रमुख पाहुणे महिला जिल्हा प्रमुख लक्ष्मी ताटे यांचा सत्कार आयोजक अश्विनी मोरे यांनी केलाय. तसेच मान्यवरांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आलाय. शिबिराचे ठिकाण पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना नामको बँक शेजारी शॉपिंग सेंटर शिवाजी चौक सिडको नाशिक. या ठिकाणी नाशिक पश्चिम येथील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आयोजक अश्विनी मोरे यांनी आवाहन केलं आहे. यावेळी महिला जिल्हा प्रमुख लक्ष्मी ताटे महिला उपशहर प्रमुख राधिका मराठे वैद्यकीय मंजुषा पवार तसेच बाळासाहेबांची शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आमची बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी पश्चिमच्या वतीने आज आम्ही इथे आरोग्य शिबिर व सर्वच शिबिराचं आयोजन अश्विनीताई मोरे यांच्या माध्यमातून आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथे शिडकोमध्ये हे शिबिर घेतलेलं आहे. तर इथे डॉक्टर सुधीर ललवाणी सर यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालं व प्रीती पाटील ह्या मॅडमांचं पण सहकार्य इथे मिळालं व सर्वांना दंतरोग अजून आपण डोळ्याचं नेत्र शिबिर हे सर्वच इथे आयोजन केलेलं होतं मोफत. आज साहेबांच्या निमित्त इथे असं अतिशय असं छान उपक्रम आमच्या महिला आघाडीच्या वतीने राबवलेला आहे. साहेबांना निरोगी आयुष्य व साहेबांची हातून महाराष्ट्राची प्रगती हो आणि इथे जनतेसाठी आपण बघतो मुख्यमंत्री हे अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे साहेबांना सर्व महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार जय महाराष्ट्र. मी डॉक्टर सुधीर ललवाणी पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना. आज आमच्या इथे शिबिर राबवण्यात आलं. शिबिरासाठी आम्हाला नाशिक पश्चिम महिला आघाडी शिवसेना यांनी खूप चांगलं मोलाचं सहकार्य केलं. या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ मॅडम आलेल्या होत्या. त्यांनी जवळपास 100 पेशंट चेक केले आणि त्यामध्ये मोतीबिंदू कॅटरॅक्ट सर्जरीसाठी काही पेशंट निघाले. त्यांची आम्ही सर्जरी सवलतीच्या दरात करून देऊ. तसेच दंतरोगसाठी डॉक्टर प्रीती पाटील मॅडम यांनी जवळपास 20-30 पेशंटचे दंताचं आरोग्य कसं राखावं आणि दातासाठी जे लोकांना आजार होते त्यासाठी कशी ट्रीटमेंट करावी ती आपण इथे सवलतीच्या दरात आणि काही पेशंटला मोफतमध्ये आपण ट्रीटमेंट देतो आहे की जे दारिद्र्य रेषेखाली आहे. तसेच डॉक्टर हर्षल धुमर ऑर्थोपेडिक डॉक्टर आले होते. त्यांनी इथे अस्थिरोग तज्ज्ञ आणि मणक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी यांवर बऱ्याचशा पेशंटला मोफत आज निदानाने उपचार करून दिला. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ मॅडम कुलकर्णी मॅडम ह्या आल्या होत्या. अंजली कुलकर्णी मॅडम त्यांनी स्त्रीरोगाचे विविध निदान आणि आजार आणि तसेच काही लेडीज कपल जे लग्न झालेले आहे त्यांना 5-10 मूलबाळ होत नाही आहे त्यांच्यासाठी इथे मोफत उपचार आणि निदान करून दिलं आणि त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना गर्भधारणेसाठी उपचार त्यांनी मोफत उपलब्ध करून दिले. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि इथे ताई वेळात वेळ काढून आल्या त्याबद्दल ताईंचे पण खूप धन्यवाद आणि सर्व टीमचे खूप धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी मोरे. आज आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज इथे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर भरवलेलं होतं. तर त्या तपासणी शिबिरासाठी मला आपले लाडके डॉक्टर आपल्या प्रभागातले सुधीर ललवाणी यांचे सहकार्य लाभले. आपल्याकडे भव्य नेत्ररोग निदान शिबिर एक भरवलं गेलं होतं, एक दंतमुख आरोग्य शिबिर भरवलं गेलं होतं, स्त्रीरोग आरोग्य तपासणी शिबिर भरवलं गेलं होतं आणि अस्थिरोग तपासणी शिबिर असं 4 प्रकारचं मी आज इथे शिबिर ठेवलेलं होतं. अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ताईंची साथ त्या शिबिराला मिळाली मला.
घेतल्याबद्दल मी ताईंची आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज इंडिया 27 साठी अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, नाशिक.